आणि आता पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। डेन्मार्कची राणी मार्गरेटे यांच्या राणीपदाच्या 50 वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, पण राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी निधन झाल्यानं त्यांनी यातले अनेक कार्यक्रम रद्द केलेत। युरोपियन राजघराण्यामधील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांसाठी एक महान प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आम्हाला त्यांची उणीव खूप भासेल अशा शब्दात त्यांनी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली। एलिझाबेथ यांच्या स्मरणार्थ कोपनहेगनमधील डेन्मार्कच्या राजवाड्यावरील ध्वज शुक्रवारी खाली उतरवण्यात आला। कोपनहेगन सिटी हॉलमधील स्नेहभोजन पुढे ढकलण्यात आले, तर रॉयल थिएटरच्या ओल्ड स्टेजवरील कार्यक्रम, धार्मिक सेवा आणि रविवार संध्याकाळची मेजवानी यासह कार्यक्रम कमी केले जातील। इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी रविवारी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीच्या प्रारंभी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय। ब्रिटनचे नवीन राजे चार्ल्स तिसरे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात। राणी एलिझाबेथ यांच्यावर शासकीय इतमामात सोमवारी 19 सप्टेंबर रोजी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे इथे अंत्यसंस्कार होणार आहेत। केपटाऊनमध्ये राणी एलिझाबेथ यांना नागरिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली। अँग्लिकन चर्चमध्ये मफल्ड घंटा यावेळी श्रद्धांजली म्हणून वाजवण्यात आली। ही घंटा केवळ अंत्यसंस्काराच्या वेळीच वाजवण्यात येते, परंतु जे निघून गेले त्यांच्याबद्दल आदर म्हणून देखील घंटानाद केला जातो। यावेळी केपटाऊनमधील चर्चला भेट देण्यासाठी आलेल्या जिलियन कॉन्डीने श्रद्धांजली अर्पण करताना राणी एलिझाबेथ माझ्या आयुष्याचा भाग असल्याच्या भावना व्यक्त केल्या। दरवर्षी 8 सप्टेंबरला क्युबात कार्डिनल जुआन डे साजरा केला जातो। यात संतांची पूजा केली जाते, तसेच जुन्या हवानाच्या ऐतिहासिक केंद्रात व्हर्जिन ऑफ चॅरिटीमध्ये मिरवणूकही काढण्यात येते। यावेळी कार्डिनल जुआन डेला मिरवणुकीत राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यात यात्रेकरूंनी त्यांच्या हातात क्युबाचे ध्वज, सूर्यफूल आणि धार्मिक चिन्हही घेतली होती। तुआलूचे वाणिज्य दूत इफ्तिखार अयाज यांनी रविवारी बकिंगहम पॅलेसमध्ये नवीन राजाची भेट घेतली। यावेळी ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये असलेल्या तुआलू या स्वतंत्र बेटाला हवामान बदलामुळे उद्भवलेल्या समस्यांचा सामना करावा लागतोय आणि याच अनुषंगानं अयाज यांनी बेटांना अधिक मदत करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं। ब्रिटनचा राजे चार्ल्स तिसरे रविवारी बकिंगहम पॅलेसमध्ये कामकाजासाठी परतले। यावेळी त्यांनी सरचिटणीस आणि इतर राष्ट्रकुल दूतांची भेट घेतली। चार्ल्स यांनी बकिंगहम पॅलेसमधील स्वागत समारंभात ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री जेम्स चतुराई यांचीही भेट घेतली। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी 19 सप्टेंबरला लंडनमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कार सेवेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण औपचारिकपणे स्वीकारल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलंय। रविवारी खार्किवच्या पश्चिमेकडील एका वीज केंद्रावर रशियानं हल्ला केल्यानं दाट धूर हवेत पसरला होता। खार्किव TEC-5 हा युक्रेनचा दुसरा सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प असल्याचं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलंय। प्लांटमध्ये किमान यात एकाचा मृत्यू झाल्याचं शहराचे महापौर इहोर तेरेखोव यांनी सांगितलंय। रशियानं रविवारी रात्री युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला, ज्यामुळे खार्किव आणि डेनेसक प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा खंडित झाला होता। खार्किवच्या रहिवाशांना वीज आणि पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी कार्यरत होते। ऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यानं खार्किवमध्ये काळोख पसरला होता। वीज पुरवठा खंडित झाल्यानं वाहन चालकांनाही कारच्या प्रकाशात गाडी चालवावी लागत होती, तर पादचाऱ्यांना मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रस्ता पाहावा लागला। युक्रेनच्या खार्किवमध्ये यश मिळाल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वेलोडिमीर झेलेन्स्कीने केलाय। याविषयीची अधिक माहिती त्यांनी दिली नाहीये। या कारवाईमध्ये अतुलनीय शौर्य वीरतेबद्दल त्यांनी युक्रेन लष्कराच्या सहभागी दलांची प्रशंसा केली आहे। युक्रेनचे बहुतेक धान्य युरोपला जाते या रशियाच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं। सर्वात आधी साठा इथिओपियाला पोहोचला, प्रथम समुद्रमार्गे, नंतर ट्रकनं साठा पोहोचवणं सोपं नव्हतं असंही ते म्हणालेत, पण यामुळे तिथल्या शेकडो युथोपिया वासियांना उपासमारीपासून वाचवल्याचं त्यांनी सांगितलंय।
रशियाच्या सैन्यानं झालीजनीच्या भागातून माघार घेतल्यानंतर रविवारी या भागात पोलीस अधिकारी युद्ध गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आले होते। सप्टेंबरच्या सुरुवातीस रशियाच्या लष्कराला मागे ढकलण्याची कारवाई सुरू झाल्यापासून युक्रेननं पुन्हा ताब्यात घेतलेल्या अनेक ठिकाणांपैकी झालीजनीचे एक आहे, पण रशियाच्या ताब्यात असल्यामुळे या गावाचं किती नुकसान झालं याचा शोध घेतला जातोय। गोळीबारात ठार झालेल्या दोन पुरुषांचे मृतदेह दफन करण्यात आलेत। रशियाचं सैन्य निघून गेल्यानंतरही काही भागात वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता आणि वाढत्या थंडीचा सामना कसा करायचा अशी भीती नागरिकांना वाटतीये। सप्टेंबरच्या सुरुवातीपासून आक्रमण तीव्र केल्यापासून सैन्यानं सुमारे 3000 चौरस किलोमीटर परिसर पुन्हा ताब्यात घेतल्याचा दावा युक्रेनच्या सैन्यानं केलाय। रशियाच्या ताब्यात असलेल्या ईशान्य खार्किव प्रदेशातील भागात रविवारी युक्रेनच्या सैनिकांनी देशाचा ध्वज उंचावत असल्याचा व्हिडिओ शेअर केलाय। बोर्शोवामध्ये चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये रशियाचा ध्वज हटवून युक्रेनचा ध्वज लावताना दिसताय। युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या 95व्या ब्रिगेडचे युरी कोचेवेन्को यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय। हे शहर रशियाच्या उत्तरेकडच्या आघाडीसाठी एक महत्वाचं केंद्र मानलं जात आहे। आजूबाजूचं सर्व काही नष्ट झालंय, पण आम्ही सर्व काही पुन्हा उभारू असा विश्वास ब्रिगेडियरने या व्हिडिओमध्ये व्यक्त केलाय। माघार घेताना रशियानं अनेक शस्त्र आणि युद्धसामग्री मागे ठेवल्याचं त्यांनी सांगितलंय। युक्रेनच्या सैन्यानं खार्किव प्रदेशातील 30 अधिक वसाहती मुक्त करून ताब्यात घेतल्याचं राष्ट्राध्यक्ष वेलोडिमीर जेलेन्स्की यांनी सांगितलंय। रशियाविरुद्ध देशाचे युद्ध सुरू झाल्यापासून 200 पूर्ण झालेत। या निमित्तानं देशाच्या लष्करी आपत्कालीन सेवा कर्मचारी तसंच नागरिकांच्या योगदानाबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेलोडिमीर जेलेन्स्की यांनी आभार मानलेत। रशियाचे 2000 रणगाडे, 4500 चिलखती वाहनं, 1000 अधिक तोफखाना यंत्रणा, 250 विमाने, 200 हेलिकॉप्टर, 1000 ड्रोन, 15 जहाजे आणि शत्रूंची इतर उपकरणे आणि हजारो नौका नष्ट करण्यात मदत केल्याबद्दल सर्व दलातील सैनिकांचे त्यांनी रविवारच्या संभाषणाद्वारे आभार मानलेत। युक्रेनची जनता विजयाचा कठीण मार्ग नक्की पार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। युक्रेनियन सशस्त्र दलाने रविवारी एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये एक सैनिक खार्किव प्रदेशातील वस्तीवर देशाचा ध्वज फडकवताना दिसतोय। रशियन सैन्याकडून अलीकडेच हा भाग परत घेण्यात आल्याचा संदेश या ध्वजावर आहे। राष्ट्राध्यक्ष वेलोडिमीर जेलेन्स्की सह युक्रेनच्या असंख्य अधिकृत खात्यांद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। एक सैनिक चाकालोन्स्क्वे शहर रशियन सैन्याकडून मुक्त झाल्याची घोषणा करताना यात दिसतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली। हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेले अफगाणिस्तानमधील प्रदीर्घ युद्ध संपवल्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर झालाय। बायडन यांनी नमूद केलंय की अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतरही त्यांचं प्रशासन 9/11 हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचा पाठपुरावा करतंय। गेल्या महिन्यात बायडन यांनी जाहीर केलं की अमेरिकेने अल कायद्याचा नेता अयमान अल जवाहरीचा एक गुप्त कारवाईत खात्मा केला। राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 11 सप्टेंबरच्या हल्ल्याच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त पॅन्टागॉनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली आणि अमेरिकन नागरिकांना अमेरिकन लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय। अमेरिकेच्या भूमीवरील सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्याच्या 21 वर्षांनंतर 9/11 बळींना श्रद्धांजली वाहत अमेरिकन नागरिक झालेला हा दहशतवादी हल्ला कधीही विसरता येण्यासारख्या नसल्याची प्रतिक्रिया देत आहेत। 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर, पॅन्टागॉन आणि पेनसिल्वेनिया फील्ड या 3 ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्यांचे नातेवाईक आणि सर्वसामान्य नागरिक रविवारी एकत्र आले होते। अमेरिकन भूमीवरील सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्याच्या 21व्या वर्धापन दिनी ग्राउंड झिरो सेरेमनीची सुरुवात टोलिंग बेल वाजवून आणि 2 मिनिटं शांतता पाळत करण्यात आली। न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटागॉन आणि पेनसिल्वेनिया फील्ड या 3 ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्यांचे नातेवाईक आणि सर्वसामान्य नागरिक रविवारी एकत्र आले होते। न्यूयॉर्कमधील समारंभाला उपराष्ट्रपती कमला हॅरिस उपस्थित होत्या, परंतु परंपरेनुसार ग्राउंड झिरो समारंभात कोणतीही राजकीय व्यक्ती कोणत्याही प्रकारचं भाष्य करत नाही, त्याऐवजी मृतांची नावं मोठ्याने वाचली जातात। जगाच्या पाठीवर मध्ये तुर्तास घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।
प्रमुख बबन थोरात यांनी नितेश राणे यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी फडणवीस यांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केलेला होता. मुंबईसाठी शिवसैनिक रात्रंदिवस झटत असून बीएमसीवर शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. अमरावती लवजिहाद प्रकरणी भाजपचे खासदार अनिल बोंडे आता आक्रमक झालेत. पीडितेवर अत्याचार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत पीडितेच्या शोधकार्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षकांचा मोर्चा म्हणजे आवाज उठवणाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न असल्याची टीका आमदार प्रशांत बंब यांनी केलेली आहे. तर मतांसाठी खोट्या कामाला शिक्षक पदवीधर आमदार पाठिंबा देत असल्याचंही ते म्हणाले. त्याचसोबत आजचा मोर्चा बेकायदेशीर असून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी बंब यांनी केलेली आहे. आरपीआय आणि भाजपच्या युतीत मनसेला घेऊ नये असं झाल्यास भाजपचं देशपातळीवर मोठं नुकसान होईल असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलेला आहे. मनसेसोबत युती करणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दावाही आठवलेंनी केला आहे. आरपीआयच्या कार्यकारिणी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीत मतदान करायचं नाही अशी घोषणा बीडच्या माजलगावमधल्या सकल मराठा समाजाच्या मेळाव्यात करण्यात आली. या मेळाव्यात मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित होते. बीडच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपळनेर इथं लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी 40 गाव आरटीओ अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय. मालवाहतूक वाहनधारकांकडून परिवहन अधिकारी दर महिन्याला अवैध हप्ते वसूल करत असल्याची तक्रार मिळताच मंगेश चव्हाण यांनी पाहणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. उस्मानाबादमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. 500 ते 600 शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यावेळेला 100% अनुदान घोषित करा, विना अनुदानित शाळांना अनुदान द्या अशा मागण्याही करण्यात आल्या. 4 ऑक्टोबरपासून कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. यासंदर्भात कोल्हापूरच्या संजय खुडावत यांच्या स्टार एअरलाइन्सला परवानगी देण्यात आलेली आहे. यासंदर्भात नेक्स्ट डेस्टिनेशन होम अशी जाहिरातबाजी स्टार एअरवेजकडून करण्यात येते आहे. शेगावच्या खळवाडी आणि मातंगवाडीमधल्या उर्वरित अतिक्रमणं हटवण्यासाठी नागपूर खंडपीठानं शेगाव मुख्याधिकाऱ्यांना 2 आठवड्यांचा अल्टिमेटम दिलाय. या कालावधीमध्ये जर अतिक्रमण हटवलं नाही तर उत्तर देण्यासाठी हायकोर्टात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत कोकण विभाग, पुणे, नाशिकसह पश्चिम उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ तसंच मराठवाड्यामध्ये काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसरात पुढचे 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. अक्कलकोटमध्ये रात्रभर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडलाय. मुसळधार पावसामुळे अक्कलकोटमधल्या हिळी गावातील ओढे आणि नाले यांना पूर आलाय. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. गावातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय. बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. संग्रापूर, खामगाव, शेगावसह जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय. दरम्यान पुढचे 2 दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात. लॉस एंजेलिस युनिफाईड स्कूल डिस्ट्रिक्टच्या माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेला सायबर हल्ला करून लक्ष्य करण्यात आलंय. प्रशासनानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की हा रॅन्समवेअर सायबर हल्ला होता आणि हा हल्ला लॉंग विकेंडच्या दरम्यान करण्यात आला असून हा सायबर हल्ला गुन्हेगारी स्वरूपाचा आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलेला असून व्हाईट हाऊस अमेरिकन शिक्षण विभाग FBI आणि होमलँड सुरक्षा विभागाच्या सायबर सुरक्षा विभागांतर्गत अतिशय गांभीर्याने याची दखल घेण्यात येणार आहे। मिसिसिपीतील जलसंकट दूर झाल्याची घोषणा गव्हर्नर टेट रिविस यांनी सोमवारी केली। राज्यावर ओढवलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व संकट दूर करण्यात आले आणि जॅक्सन शहरात पाण्याचा दाब पूर्ववत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। 7 दिवसांनंतर शहरातला पाण्याचा दाब व्यवस्थित झाल्याने टाक्या भरल्या आहेत। खराब पाणी बाहेर काढल्यानंतर जॅक्सन वासियांना स्वच्छ पाणी उपलब्ध होईल आणि तपासणी चाचणी पुन्हा सुरू होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान शहराच्या पाणी व्यवस्थेचे मूळ प्रश्न अजूनही कायम असल्याने भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू शकते असा इशारा त्यांनी दिला। पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडा यांनी बुधवारी आयव्हरी कोस्टला भेट दिली आहे। डुडा यांच्या पश्चिम आफ्रिकन दौऱ्याचा हा दुसरा टप्पा आहे। यावेळी राजधानी अबिदजान येथे डुडा यांचा आयव्हरी कोस्टचे राष्ट्राध्यक्ष आलासान औतारा यांनी स्वागत केलंय। दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रपती भवनात चर्चा झाली। औतारा यांनी युक्रेनमधील युद्धाचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर होणाऱ्या परिणामांबद्दल आपली चिंता व्यक्त केली आहे। आयव्हरी कोस्टने मार्चमध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आणि रशियन सैन्याने माघार घेण्याचं आवाहन करण्यासाठी मतदान केलं होतं। स्पेनच्या उर्वरित भागातून नवीन देश निर्माण करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असून आता याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत। स्वातंत्र्य चळवळीला उजाळा देण्यासाठी आयोजकांच्या प्रयत्नात शेकडो हजारो कॅटलान फुटीरतावाद्यांनी रविवारी बार्सिलोनामध्ये रॅलीचं आयोजन केलं। गेल्या दशकापासून कॅटालोनियाच्या मुख्य सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेली 11 सप्टेंबरची रॅली ईशान्य विभागातील फुटीरतावादी चळवळीचा केंद्रबिंदू होती। पश्चिम भूमध्य समुद्राच्या या कोपऱ्यातून एक नवीन देश निर्माण करण्याचा दावा शेकडो हजारो नागरिकांनी केला। बेलग्रेडमध्ये या आठवड्यात पॅन युरोपियनच्या वतीनं LGBTQ कार्यक्रम आयोजित केला होता। दरम्यान हजारो विरोधकांनी युरोपमधील सर्वात मोठ्या या वार्षिक समलिंगी मेळाव्यावर निषेध व्यक्त केला। जाहीर बंदी असूनही रविवारी सर्बियन राजधानीतून एक मोर्चा काढण्यात आलाय। पुराण मतवादी सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या नेतृत्वात काढलेल्या या मिरवणुकीत विरोधकांच्या घोषणा तसेच रशियन राष्ट्राध्वज आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची छायाचित्र झळकत होती। रॅलीच्या आयोजकांपैकी रॅनको गोजकोविक यांनी सांगितलं की युरोप राईडवर बंदी घालण्याच्या निर्णयाव्यतिरिक्त आम्ही अल्पवयीन मुलांसाठी समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर विचारसरणीच्या सर्व प्रकारच्या प्रचारांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 5221 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। देशभरात 47,176 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। कोरोना बळींची एकूण संख्या 5,28,165 वर पोहोचली आहे। आणि यासोबतच जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। इतर ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।